विधानसभा अध्यक्षांना कोणीच आदेश देऊ शकत नाही, सांगू शकत नाही, विधानसभेच्या कामकाजामध्ये कोणी दखलंदाजी करू शकत नाही, हे कायद्याचं वास्तव आहे। परंतु जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक ट्रिब्युनल म्हणून काम करतात, त्यांच्यापुढे ती केस चालते तेव्हा ते कॉसी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, ते ट्रिब्युनल आहे, ते न्यायाधिकरण आहे, आणि न्यायाधिकरण कोणतंही असेल भारतातलं ते कायद्यानुसार काम करते की नाही या संदर्भातली शहनिशा विश्लेषण करण्याचे सगळे अधिकार हे सुप्रीम कोर्टाला आहेत, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकर यांनी जर चुकीच्या पद्धतीने कामकाज केलं अपात्रतेच्या सुनावणीमध्ये तर त्याबद्दलचं विश्लेषण करून त्यांच्यावरसुद्धा ताशेरे ओढू शकतात, त्यांना आदेशसुद्धा देऊ शकतात, याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे। आरक्षणामध्ये सगळ्यात मोठा अडथळा हा कॉन्स्टिट्यूशनचा आहे। कॉन्स्टिट्यूशनल बदल म्हणजे संविधानिक बदल केल्याशिवाय आणि 50%पेक्षाची जास्त मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षणाबद्दल कोणीच काही करू शकत नाही। महाराष्ट्रातल्या राज्य सरकारनी म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यांनी नागरिकांना योग्य आणि व्यवस्थित माहिती द्यायला पाहिजे, तरच आरक्षणाबद्दलचे वादविवाद थांबतील, कारण की जोपर्यंत संविधानिक तरतूद संसदेमधून होत नाही तोपर्यंत काही आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।